हे हॅलो सगळ्यांना, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त राहा, स्वस्थ राहा आणि वेलकम बॅक टू माय चॅनल दिव्या देशमुख ब्लॉग. सो आजची माझी सकाळ झाली आहे खूप सुंदर अशा प्रिशियस अशा सगळ्यांच्या आवडत्या अशा व्यक्तीपासून, व्यक्ती म्हणू शकता किंवा एक खूप खूप जे सगळ्यांचे विश कम्प्लीट करतात. तुम्ही गेस केलंच असेल थोड्याफार गोष्टींनी, मी मंदिरात आली आहे. तर मंदिरात आली खूप प्रसन्न वाटतं. सो मी आता पूजा सुरू करते माझी, तुम्ही पण पहा काय करणार आहे. सो इथूनच मी डायरेक्ट ऑफिसला निघणार आहे, तर मी पटापट पूजा आवरून घेते आणि मग तुम्ही पण पाहून घ्या. ॲक्च्युली खाली सगळं आहे ना खूप सारं पाणी पाणी झालं आहे, खूप पाणी झालं आहे, म्हणून मी अशी उभी राहून पूजा करत आहे. कारण पावसाचं पाणी आल्यामुळे सगळं इथे ओलंवलं झालं आणि मला काही नॅपकिन पण भेटत नाही की ते पुसून काढावं. ओके, सो मी आता गणपती बाप्पाची पूजा करते. सो मी तुम्हाला सांगत होते ना, हे पहा इथे ते खूप पाणी आहे ना म्हणून पडले असते मी आता. हां, तर हे सगळं पाण्यांमुळे तिथे काही करता ना आलं. तर हे असं आहे छान सुंदर मंदिर. छान वाटते ना आता टिक्कल आल्यामुळे आणि ते उजेड फार नाहीये, तर तुम्हाला असं सगळं काळू काळू पडत असेल. हाय सगळ्यांना, मी ऑफिसमध्ये जस्ट पोहोचली आहे. हे असं एंट्री करूनच असं काउच वगैरे आहे, पण मी ह्याचा एक ऑफिस टूर मी अगेन एक देईल. माझं ऑफिस टूर, माझं घर, होम टूर एकदा मी पुन्हा एकदा देईन तुम्हाला. माझं होम टूर कसं आहे, म्हणजे होम, हां होम टूर देईन मी. मी काय बोलते, मला काय झालं. ठीक आहे, चला मग मी आता पोहोचले. लवकर आली आज कारण की मी लवकर मंदिरात गेले होते, मला वाटलं उशीर होईल पुढे, म्हणून मी लवकर मंदिरात गेले. आणि मी हेअर वॉश केल्यामुळे कसं हे झालं आहे, काय म्हणतात त्याला, ओली ओली हेअर आहेत म्हणून ती अशी दिसत आहेत. ठीक आहे, आता मी म्हणजे जेव्हा हे घेतलं आहे शेव घेतली आहे कशासाठी, कबूतरसाठी. बघूयात कबूतर किंवा कावळे कोण येत आहे खात आहे का असं. चला आपण बघूयात. फार नाही, मी थोडी घालून पाहायला ती कुठे ठेवू कसं ठेवू, एक मिनिट. यार मी आता जस्ट पाहिलं, मशरूम आले इथे आमच्या इकडे. ठीक आहे, मी हे हे इकडेच पडलं. अजून एकदा आपण ट्राय करूया. तशी आमच्याकडे खारुताई पण असते. हो लकीली थोडे तरी पडलेत, तेवढं खातील. हे बघा थोडेसे खाली पडले पण थोडे वर राहिले, पण ठीक आहे. एकदा त्यांना, एकदा कसं आहे ते कावळ्या आणि कबुतरांना कळायला लागलं. अरे मी जस्ट बोलत होती कावळ्या आणि कबुतरांना कळालं की मग ते डेली येतील. आधी थोडं थोडं छोट्यापासून ठीक आहे, मग मी उडी मारून तिथे जरा जाऊ शकते. सो स्वीट. सो येस, मी आता जस्ट तेच बोलत होती
की एकदा त्यांना कळालं की आता फर्स्ट डे असं, म्हणजे मी बोललतच होते आणि तेवढ्यात काऊ आला. खूप छान वाटलं काऊने खाल्लं तर. ॲक्च्युली तिथे अजून एक आहे कबूतरचं, कबूतर आणि काऊचं, की तिथे म्हणजे टाकण्यासाठी पण तिथे भरपूर होतं आणि मग तिथे ना ओलं पण होतं पावसाच्या दिवसात. बट त्याच्यामुळे मी विचार केला तिकडे नको टाकायला, पण छान वाटलं काऊ आणि कबू. कबू येत यायला सुरुवात होईल जेव्हा काऊला पाहतील तेव्हा. पण ठीक आहे, अजून काय, कसा वाटला कालचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये माझा ऑफिस स्टाफ होता पूर्ण, आम्ही सगळेजण ऑफिस स्टाफ मेंबर्स होतो कालच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला तो कसा वाटला तर ते सांगा. आणि असे आम्ही मस्ती भरपूर करतो पण मी कधी कॅप्चर करत नाही, असं म्हणजे असं वाटायला नको, म्हणजे लगेच शांत होतात कोणी किंवा काय, म्हणून ते छान वाटलं. ठीक आहे, आजचा दिवस काय असेल कसा असेल माहीत नाही, पाहा पुढे. आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. विशेष काही झालं नाही, पण ठीक आहे, जेवढं पण काय आहे ते ब्लॉगमध्ये मी अपलोड केलं. अँड येस, स्टे ट्यून नाही, बट आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. मी आता निघाली घरी जायला, सो आपण काय असेल पीचीसोबतची मस्ती तर मी टाकून देईन, मग आपण भेटूया तेव्हाच. चलो टिल देन बाय बाय. अरे खूप जोरात जस्ट पाऊस आला तर ऑटो केली आणि ऑटोमध्ये बसला, पाऊस गेला. खूप भिजली आहे मागून तर फुल, कारण एका बस स्टॉप जवळ अशी थांबली आणि आज नेमकी मी अंब्रेला नाही आणली. सो आता मी डीएनगर स्टेशनला, मेट्रो स्टेशनला चालली आहे. पाऊस, मेट्रो आली आहे, सगळ्यांची धावपळ सुरू आहे आणि मी खूप थोडंसं डाऊन फील करते माहीत नाही का, पण येस सगळ्यांची पळताभळी सुरू आहे. हॅलो सगळ्यांना, आता मी घरी जस्ट चालली आहे.